नाशिक मध्ये देखील मुस्लिम बांधवांमध्ये बकरी सणाचा उत्साह आणि आनंद दिसून येतो। दरवर्षी मुस्लिम बांधव नाशिकच्या ईदगा मैदान या ठिकाणी सार्वजनिक ईद नमाज पठण करत असतात। ईद निमित्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्रित येत असतात। यंदा देखील मुस्लिम धर्मगुरूंकडून सार्वजनिक नमाज पठणासाठी एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले होते। असे असले तरी मात्र दरवर्षीपेक्षा यंदा मात्र ईदगा मैदान येथे सार्वजनिक नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांची कमी गर्दी पाहायला मिळाली। पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाचं या सार्वजनिक नमाज पठणावर सावट पसरलं होतं। विशेष म्हणजे बरेच मुस्लिम बांधव हे भर पावसात देखील सार्वजनिक नमाज पठण करताना दिसून आले। मालेगाव शहरात ईद निमित्त अपार उत्साह दिसून आला। ईद निमित्त सामूहिक नमाज पठण देखील करण्यात आले। यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले। एकमेकांना शुभेच्छा देत शांतता आणि उन्नतीसाठी दुआही मागण्यात आली। मनमाड शहरातही ईद निमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आले। नाशिक शहरातील त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी या दर्गावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले। यावेळी असंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक मालेगाव, मनमाडहून अमीन शेख, नाशिकहून असलम शाह।